आपली खूप टेस्टी चॉकलेट आपले ते खूप टेस्टी आणि खूप खूप छान असे चॉकलेट्स रेडी आहेत. नमस्कार, गौरी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. मी गौरी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक खूप छान रेसिपी चॉकलेट्स. आज आपण जे चॉकलेट्स बनवणार आहोत ते कॅरमलाइज्ड आलमंड्स आणि खजूर याचे चॉकलेट्स बनवणार आहोत. चला तर मग आपण बनवूयात चॉकलेट्स. कॅरमलाइज्ड आलमंड्स आणि डेट्सचे चॉकलेट्स बनवण्यासाठी मी बदाम घेतले आहेत. हे जे बदाम आहे हे मी रात्री पाण्यात भिजवून ठेवले होते आणि सकाळी त्याचं साल काढून त्याला ओव्हनमध्ये 1 मिनटं ठेवलेलं. समजा तुमच्याकडे ओव्हन नसेल तर बदामाचं साल काढल्यानंतर तुम्ही त्याला पॅनमध्ये रोस्ट केलं 10 मिनटं तरी पण त्यातलं पाणी निघून जातं. मी डेट्स घेतलेत, ह्या डेट्स जे आहेत ह्याच्यातल्या बिया काढल्यात आणि ह्याला ह्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेत. आणि चॉकलेटसाठी मी मिल्क कंपाऊंड चॉकलेट आणि डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतले जे मी हाफ हाफ घेणार आहे. जर का मी एक वाटी मिल्क कंपाऊंड घेते तर मी एक वाटी डार्क कंपाऊंड घेणार आहे. तुम्हाला जर का डार्क चॉकलेट आवडत असेल तर तुम्ही डार्क कंपाऊंडचं प्रमाण वाढवू शकता, पण इकडे मी हाफ हाफ घेणार आहे. मी हाफ मिल्क कंपाऊंड आणि हाफ डार्क कंपाऊंड घेणार आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण हे जे बदाम आहेत त्याला कॅरमलाइज्ड करून घेणार आहे. बदामला कॅरमलाइज्ड करण्यासाठी मी गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे आणि ही जी कढई आहे ह्याच्यामध्ये मी फक्त थोडीशी साखर पसरून घालणार आहे. आपण हे जे कॅरमलाइज्ड करतो आहे ते खूप कमी गॅसवरती करायचं. आपण ही जी साखर घातली आहे हिला आता काही स्टर करायचं नाही आहे. जेव्हा ही वितळायला लागेल थोडीशी तेव्हा आपण ह्याच्यामध्ये बदाम घालायचे. आता हळूहळू ही साखर वितळायला लागली आहे पण अजून पण ही पूर्णपणे वितळली नाही आहे, तर आपण ही पूर्णपणे वितळूपर्यंत वाट बघणार आहे. आता ही साखर जी आहे ती पूर्णपणे वितळली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बदाम घालणार आहे. आता हे जे बदाम जे आहेत ह्याला आपण कंटिन्यूअस स्टेअर करत राहायचं जोपर्यंत हे गोल्डन ब्राऊन होत नाहीत तोपर्यंत. आणि ते जेव्हा गोल्डन ब्राऊन होतात तेव्हा ते आपोआप सुटे व्हायला लागतात. आता आपले हे बदाम जे आहेत ते सुट्टे पण झालेले आहेत आणि ह्याला चांगला मस्त गोल्डन ब्राऊन कलर पण आला आहे. आता आपण ह्याला काढून घेणार आहे. मी हाफ मिल्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे आणि हाफ डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे. आता मी ह्याचे छोटे छोटे पीसेस करणार आहे आणि आपण ह्याला मेल्ट करून घेणार आहे. आता हे जे चॉकलेट्स आहेत ह्याचे पण मी छोटे छोटे पीसेस करून घेतले आहे. आपण आता ह्याला मेल्ट करणार आहे. ह्याची मेल्ट करायची वेगळी पद्धत आहे, पण हे जेव्हा मेल्ट करतो आपण तेव्हा ह्याच्यामध्ये थोडं पण पाणी जायला नको. समजा थोडं पण पाणी गेलं तर मग ते चॉकलेट्स बनत नाही व्यवस्थित. एका पॅनवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. हे खूप स्लो गॅसवरती मी पाणी गरम करते आणि हे हा जो पॅन आहे ह्याच्यावरती आपण चॉकलेट्स ठेवणार आहे आणि ही जी पाण्याची वाफ असते त्या वाफेने हे चॉकलेट्स मेल्ट होतात. आणि जेव्हा हे चॉकलेट आपण मेल्ट करतो तेव्हा एक काळजीपूर्वक ह्याच्यामध्ये पाणी जाता कामा नये चॉकलेट्समध्ये थोडं पण. जर का ह्याच्यामध्ये थोडं पण पाणी गेलं तर हे चॉकलेट्स नीट बनणार नाहीत. हे जे आपले चॉकलेट आहेत हे वितळायला लागले आहेत. आता हे पूर्णपणे वितळपर्यंत स्लो गॅसवरती ह्याला स्टर करत राहायचं आहे. आपले हे जे चॉकलेट आहे हे पूर्णपणे वितळलं आहे. आपण आता गॅस बंद करणार आहे आणि हे जे चॉकलेटचं भांडं आहे ते आपण पॅनवरती तसंच ठेवणार आहे. माझ्याकडे हे चॉकलेट्सचे मोल्ड्स आहेत. मी आपण आता ह्याच्यामध्ये चॉकलेट्स बनवणार आहे. सगळ्यात पहिले आपण हे जे मोल्ड्स आहेत ह्याच्यामध्ये हाफ मोल्ड भरून चॉकलेट घ्यायचं आहे. आता ह्याला टॅप करायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये थोडे पण एअर बबल्स असतील तर ते जातील. ह्याला टॅप केल्यानंतर एक ब्रश घेऊन ह्याला ह्याच्या साईड्स कवर करायच्या असे. सगळ्या बाजूंनी पूर्ण वरपर्यंत चॉकलेट
लावायचं. आपण जेवढे पण फिलिंग केले होते त्याच्या सगळ्याच्या वॉल्स बनवून घेतल्या आहेत. आता आपण हे 5 ते 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे. अशाच प्रकारे मी दुसऱ्या मोल्डमध्ये पण चॉकलेट फिल करून घेणार आहे आणि त्याला सेट होण्यासाठी डिफ्रीजरमध्ये 5 ते 10 मिनटं ठेवणार आहे. अशाच प्रकारे मी दुसरा पण मोल्ड फिल करून घेतला आहे आणि मी आता ह्यालासुद्धा डिफ्रीजरमध्ये 5 ते 10 मिनटासाठी ठेवणार आहे. आपण पहिले जो मोल्ड होता जो फ्रीजमध्ये ठेवला होता डिफ्रीजरमध्ये तो आता सेट झाला आहे. मी आता त्याला बाहेर काढला आहे आणि आपण जे कॅरमलाइज्ड आलमंड करून ठेवलेले ते बदाम मी ह्याच्यामध्ये एक एक घालणार आहे. आता आपण ह्याच्यावरती आपलं जे मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ते परत घालायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चॉकलेट फिल करून घेतलं आहे आणि ह्याला परत टॅपिंग करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये जे एअर बबल्स असतात ते जातात. आता आपण ह्याला परत 10 मिनटं डिफ्रीजरमध्ये सेट करायला ठेवणार आहे. आपला हा दुसरा मोल्ड पण रेडी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण खजूर घेतले होते ते खजूर घालणार आहे. आणि हे चॉकलेट्स बनवताना आपलं जे मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ते जर का गार झालं तर त्याला परत स्लो गॅसवरती आपण मेल्ट करू शकतो. आता आपण ह्याच्यावरती चॉकलेट घालून घेणार आहोत. आता आपण ह्याला पण टॅप करून घेणार आहे म्हणजे ह्याच्यामधले पण एअर बबल्स जे असतात ते जाणार. आणि आपण आता ह्यालासुद्धा डिफ्रीज करायला ठेवणार आहे 10 मिनटासाठी. आपले हे चॉकलेट्स आलमंड चॉकलेट्स जे आपण डिफ्रीज करायला ठेवले होते ते रेडी आहेत. आता आपण ह्याला अनमोल्ड करणार आहे. आपले हे चॉकलेट्स आता रेडी आहेत. असे मी सगळे चॉकलेट्स अनमोल्ड करून घेते. आता हे आपले कॅरमलाइज्ड आलमंड चॉकलेट्स रेडी आहेत. आता हे आपले डेट चॉकलेट पण रेडी आहेत. आपण आता ह्याला अनमोल्ड करणार आहे. आता आपले हे डेट्स चॉकलेट रेडी आहेत. आपले हे चॉकलेट्स रेडी आहेत. हे चॉकलेट्स रॅप करण्यासाठी माझ्याकडे हा पेपर आहे. आता आपण हे आपले जे चॉकलेट्स आहेत ते रॅप करून ठेवणार आहे. आता हे आपले चॉकलेट्स जे आहे ते रॅप करून रेडी आहेत. हे आपण कोणालाही गिफ्ट देण्यासाठी खूप छान दिसतात. आपले हे खूप खूप टेस्टी चॉकलेट्स रेडी आहेत. आपले हे खूप खूप टेस्टी आणि खूप खूप छान असे चॉकलेट्स रेडी आहेत. हे जे चॉकलेट्स आहेत हे तुम्ही कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण बनवू शकतात. तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत पाहत रहा गौरी रेसिपी मराठी. थँक्यू.